आराध्यदैवत शिव छत्रपतींना वंदन करून मी संतोष पाटील माझ्या समवेत युसुफ सय्यद आपण ऐकलात. आम्ही दोघी हार्दिक स्वागत करतोय आणि या स्पर्धेला सुरुवात करतोय आजच्या दुसऱ्या रजनीतील. संघ जर पाहिला तर YBCC संघ प्रथम नाणेफेक जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय त्यांनी आणि पहिलं षटक हाताळताना करण आपल्याला पाहायला मिळत. करणचा हा चेंडू आपण पाहिला षटकातील, जर पाहिलं तर दुसरा चेंडू, या चेंडूवर सिंगल रन्स आलाय. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय. कालच्या रात्रीचा जर विचार केला तर पहिला सामना पाचसळचा काय रंगला होता, सुरेख सामना होता, अप्रतिम सामना नक्कीच पाहायला मिळाला. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवर सिंगलच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्ड होती. धावसंख्या आतापर्यंत 4 धावा. अगदी जर पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना तोच सामना जर पाहिला तर 5 चेंडूमध्ये 1 धावामध्ये आला होता आणि ती 1 धाव नक्कीच पाचसळ संघाने काढून दिली नाही. हे कालचं वैशिष्ट्य राहिलं या मैदानामध्ये. आणि इथे जर पाहिलं तर करण पाहतोय चांगली गोलंदाजी, ऑफब्रेकचा मारा केला आणि पहिला गडी जर पाहिला तर मिस्टर अंकित या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहिलं. गडी बाद होतोय मिस्टर अंकित. त्याच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रत्येक चौकारासाठी आपण पाहतोय मानव म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. बघूया मानव आपण पाहतोय, कारण की रिक्षाचा पैसा जसा जसा वाढला जातो तसा मात्र खर्च करण्याची या ठिकाणी नक्कीच हिंमत दर्शवतोय. आज रिक्षा जर पाहिले तर पालघर भोईसर एरियामध्ये खूप रिक्षा झाल्या आहेत. आणि इथे मात्र पहा, इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा ऑफब्रेकचा मारा आणि करण आणखीन एक बळी नक्कीच घेतोय विकेटचं. या ठिकाणी बाद होईल मिस्टर प्रयुष पहू, याला आपण नक्कीच पाहिलं. 2 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 5 धावा झाल्या आहेत. नक्कीच आपण पाहतोय संकेत पाटील आलाय फलंदाजी मार्कवर. विचार केला तर सरपंच चषक नक्कीच ज्याचं घर आपण पाहिलं, संकेत ज्याच्या मातोश्री आपण पाहिलं सरपंच मॅडम आहेत, तोच मात्र संकेत या ठिकाणी फलंदाजीसाठी उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर प्रेम मोरे आपल्याला पाहायला मिळेल. बघूया अगदी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच जाणला जातोय प्रेम, कारण की 2024 मध्ये थोडासा स्पीड जो आहे तो वाढला गेलेला आहे. हा पहिल्या चेंडूवर इथे मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू इथे जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. रोहन बाद अगदी प्रेमवर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. रोहन ला जर पाहिलं तर वन मॅन शो संघाकडून खूप वर्षापूर्वी ज्या पद्धतीने एंट्री करायचा खूप चांगला फलंदाज म्हणून रोहनला ओळखत होतं, परंतु आत्ताचं प्रॅक्टिस हे खूप महत्त्वाची असते आणि प्रॅक्टिसच्या अभावी जर पाहिलं तर इथे मात्र फटका चांगला होता. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू खेळला होता अगदी गॅपमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी धीरज पाटील आपण पाहिलं खूप चांगले क्षेत्ररक्षण करताना. अहो इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे डायरेक्ट हिट करे, वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. परंतु अनिकेतसाठी देखील एक पारितोषिक आलेलं आहे. आपण पाहतो अनिकेतने जर चौकार मारला तर आर्यन म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मात्रे बंधूचं प्रेम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत म्हात्रे तर संकेत पाटील आहे डावकरी हाताचा फलंदाज हलक्या हाताने खेळतोय. आणि इथे जर पाहिलं तर सिंगल रन्स अगदी चोरट्या धावणी ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना चोरली जाते त्या पद्धतीने चोरण्याचं काम संकेतने केलंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा. षटकातील 4 चेंडू आतापर्यंत कम्प्लीट झाले आहेत, येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पण एकदा फटका सुरेख, वा काय गॅप शोधलाय.
या आधी देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता आता अडवला नाहीये. आता मात्र अगदी आपण पाहिलं करणच्या डाव्या बाजूला हा चेंडू निघून गेला. सरळ सीमारेषे पार चौकार येतोय. 200 रुपये लागू झालेले आहेत अनिकेतला. मात्र पुन्हा एकदा थोडस बॅकफुटला गेले, मारायचा होता ऑफसाइड रिजन मध्ये, परंतु बॅट थोडीशी लेट फिरली गेली. संकेत पाटील साठी देखील आता मात्र ऊर्जा देण्याचं काम सौरभ भोईर करतोय. जर चौकार मारतोय संकेत पाटील तर 500 रुपयाच कॅश प्राइज येईल. गुगल पे म्हणून आपण नक्कीच पाहणार आहोत. अच्छा तर पाहतोय आपण पुण्याचे एकदा. संकेत पाटील डावखरी हाताचा फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अरे पहिला चेंडू अगदी जर पाहिलं तर चेंडू हलकीशी नो स्कोरचा इशारा येतोय. हलकीशी बॅट लागली होती, बॅटची एज लागली होती, आणि त्या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स घेण्याचा प्रयत्न केला संकेतने. पुन्हा एकदा आदित्य सज्ज झालाय. चेंडू क्रमांक दुसरा या ठिकाणी. अ फटका इथे इथे सजवला होता, परंतु नाही, बॅटचं फेस जास्त ओपन केला आणि गडी बाद, बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. इथे मात्र आपण पाहतोय करण आलाय. हा खेळाडू आहे नक्कीच 45 संघामधून अगदी प्रॅक्टिस मध्ये आहे. बघू शकतो आपण प्रॅक्टिसचा खूप आज फायदा होईल की काय. करण यांनी जरी चौकार मारला तरी सौरभ भोईर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओ फटका सुरेख आहे इथे मात्र आपण पाहतो, परंतु नाही. इथे जर पाहिलं तर मिस्टर करणच्या जागेवर करण, एका बाजूला करण आपल्याला पाहायला मिळाला, आणि क्षेत्ररक्षणासाठी देखील करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळाला. पण एकदा फटका चांगला आहे, परंतु नाही, चेंडू जाणार नाहीये. ते षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 आणि 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. चौथा चेंडू, पाचवा चेंडू असेल. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, थोडस लेट खेळण्याचा प्रयत्न केला अनिकेत. एक चौकार मारलाय, परंतु बाकीचे उर्वरित 3 चेंडू जे आहेत ते आतापर्यंत निर्धाव खेळलाय. पुन्हा एकदा अनिकेत फटका सुरेख आहे, गॅप मध्ये खेळलाय. आणखीन एक येतो चौकार, 4 धावा. तर आपण पाहतोय धावसंख्या होते 16 धावा. आतापर्यंत ज्याबद्दल चौकार मारले गेले, एकंदरीत चौकाराचा विचार केला तर अनिकेतच्या बॅटमधून 2 चौकार आले आहेत. चांगली फलंदाजी अनिकेतने दर्शवली आणि धावसंख्या 16 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 4th, गोलंदाजी मार्कवर ब्रिजेश येतोय. ब्रिजेशवर देखील हल्ला चढवला, इथे मात्र जर पाहिलं तर करणच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा येतील, काही जबरदस्त फटका होता चौकार. प्रत्येकाच्या चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथून आपल्या संघासाठी मात्र 4 धावा वाढवल्या आहेत. एकूण चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा झाल्या आहेत. ब्रिजेश पुन्हा एकदा अशुभ शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही. चेंडू जर पाहिला तर थोडासा स्लोवर आला. या चेंडूवर सिंगल रन्स मिळेल. अगदी लेगबाईच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाते. 21 धावा झाल्या, 3 पंच आज आपण पाहतोय. कालच्या दिवसात 2 पंच होते, परंतु आज आणखीन 1 पंच. इथे मात्र बालमित्र समोर कडक कडक प्रहार अनिकेत बॅट, मात्र अनिकेतची छाती देखील 1 इंच पुढे येताना पाहायला मिळते. अगदी परफॉर्मन्स देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की प्रॅक्टिस आहे या फलंदाजाला. ए संघामध्ये नक्कीच प्रवेश मिळावा यासाठी आता मात्र परफॉर्मन्स दाखवत असताना, परंतु नक्कीच विचार करावा सौरभ खूप चांगली, कारण की परेश सारखा खेळाडू, एक चांगला खेळाडू, परंतु त्याची जागा घेण्याची कुठेतरी संधी अनिकेतकडे आहे. बघूया काय घडेल पुढच्या चेंडू मागे. ब्रिजेश
आणखीन एक कडक प्रहार, आता जागा फिक्स असणार आहे नक्कीच. धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा. वाह, चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे, तीन चौकार मारले आहेत अनिकेतच्या बॅट मधून, दोन चेंडूवर दोन चौकार आले आहेत. ब्रिजेश पुन्हा एकदा सज्ज आहे. फटका पुन्हा एकदा लेफ्ट साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल रन, सिंगल रन मिळेल. 30 धावा या धाव फलकावर. नक्कीच यानंतर होणारा सामना आपण दोन संघामधूनच पाहणार आहोत, क्वालिफाय नक्कीच सामना पाहणार आहोत, त्यामुळेच शेवटचं चेंडू अजूनही शिल्लक आहे. आणि कडक प्रहार पुन्हा एकदा करणच्या बॅट मधून, आणखीन एक तो एक चौकार या चारच्या मदतीने धावसंख्या होते. थँक्यू. 34 धावा झाल्या आहेत, 35 धावांचं लक्ष असणार आहे अफलातून फलंदाजी. दोन बॅटरने आज मात्र पंचाई गावामध्ये धुमाकूळ घातले. विचार केला तर पंचाई गावचा हा मैदान अगदी 7 ते 8 दिवसामध्ये बनवला गेला. याआधी जर प्रॅक्टिसचा जर विचार केला तर आमचं जी पंचाईची मराठी शाळा आहे त्यामध्ये प्रॅक्टिस जास्तीत जास्त प्रमाणावर केली जाते, व तर आज ह्या मैदानावर परफॉर्मन्स देताना खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले. दोन बॅटर, एका बाजूला करंत, दुसऱ्या बाजूला अनिकेत आपण पाहिलं. नाण्याची एक बाजू आपण पडताळली, आता मात्र दुसरी बाजू YBCCची असणार आहे. YBCC संघ जर पाहिलं तर फलंदाजीचा आता मात्र फलंदाजीसाठी येणार आहे. बघूया काय घडेल काय बिघडेल, तोपर्यंत जाऊया उर्वी DJ यांच्याकडे. नक्कीच आणि अतिशय वेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे स्टॉल आहेत, आईस्क्रीमची गाडी देखील पाहू शकतात, आणि स्पेशल जेठालालची आपण जिलेबी देखील याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतात. आमच्यापर्यंत हे मात्र मेसेज पोहोचलं जाते. यस, प्रेम मात्रे याच्यासाठी प्रत्येक विकेटवर 200 रुपये आदित्य भोईर यांच्याकडून. प्रेम मात्रे जर म्हटलं तर नक्कीच असा एक आपल्यातला एक खेळाडू सुनील मात्रे याला आपण पाहिलं, अगदी त्याची आठवण आतापर्यंत येते. जेव्हा जेव्हा तो गोलंदाजीसाठी यायचा, फलंदाज त्या गोलंदाजासाठी पाहूनच कमीत कमी एक मिनटं तरी शब्द उभारायचा आहे, कारण की चेंडूच सोडत तसं तो म्हणजे सुनील मात्रे. त्याचा चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतोय प्रेम मात्रे या ठिकाणी येत असताना. तर जाऊया समोर असेल करण ठाकूर, एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रेम मोरे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, तर प्रेम मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. ओहो, पहिला चेंडू थोडासा खराब, या ठिकाणी डान्सिंग मुवमेंट पाहायला मिळाली करण ठाकूरची, कारण की जेव्हा जेव्हा व्हाईट चेंडू असतं हे असे खेळाडू आहेत जे थोडीशी नक्कीच डान्सिंग मुवमेंट दाखवत असतात, थोडेसे एन्जॉयमेंट करत असतात मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र दोन चेंडू तर फेकले आहेत परंतु ते खराब आहेत. दोन चेंडूवर एक्स्ट्रा रूपाने धावा या ठिकाणी जमवल्या जात आहेत. दोन धावा आतापर्यंत धावफळकावर लागले जात आहेत. पंचाळी संघ ज्या पद्धतीने आज नवीन जर्सीने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये, अगदी ग्रीन अँड ब्ल्यू चा कॉम्बिनेशन आपण पाहतोय. आता मात्र स्वीप शॉट केला आहे, इथे मात्र मिळतोय चौकार येईल. चार धबा ज्या पद्धतीने आपण पाहिलं, अगदी कॉर्नर फटका ज्याला म्हटलं जातं शिपशॉटच्या माध्यमातून, तोच फटका करणच्या बॅट मधून येताना चौकार येतोय. एक चेंडूचा खेळ झाला, आतापर्यंत 6 धबा स्कोरबोर्डवरती आहेत, परंतु प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज देखील आहे. बघूया पुढचा चेंडू.
पुन्हा एकदा तीच दिशा भटकली जाते, ती म्हणजेच प्रेम याची. आणि ऑफसाईड रिझन पूर्णपणे जर पाहिलं तर पॅक केला होता. चार क्षेत्ररक्षक आहेत ऑफसाईड रिझनमध्ये, पण इथून जर पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. काहीतरी मनामध्ये वेगळं नक्कीच प्रेमच्या आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत. पण तू रोहन जात आहेत त्याला समजावत आहेत, कारण की तीन चेंडू आतापर्यंत खराब फेकले आहेत. पुढचा चेंडू असणार आहे. हा चेंडू चॉप केलाय चेंडूला, परंतु या चेंडूवर आपण पाहिलं सिंगल रन्स कंप्लीट केली गेली. चांगला चेंडू होता, अगदी मधल्या एस्टीनवर टाकण टप्पा पडताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रेमचा पुढचा चेंडू असेल षटकातील. ओ टॅप केलाय या चेंडूला आणि या चेंडूवर येतोय आणखीन एक धमाकेदार टॅपचा हा फटका चौकार. पर्यंत कंप्लीट झालाय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या धावफळकावर 12 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय सिंगल रन्स. इथे मात्र घेण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स कंप्लीट केलतोय. प्रेम आणि करणची जोडी आपण नेहमी सातत्याने जर पाहिलं तर YBCC संघ ज्या पद्धतीने उभारला जातोय, जेव्हा जेव्हा आपण YBCC संघाचा विचार करतोय तेव्हा प्रेम अगदी कूल माइंडेड आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर करण अगदी अटॅकिंग फलंदाजीमध्ये असतो. हेच मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल रन्स आणखीन मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या स्कोरवरती 14 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा अटॅक केला आहे, परंतु इथे अनिकेत. वा चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच अनिकेत साठी टाळ्या होत आहेत, कारण की फलंदाजी चांगली केले, क्षेत्ररक्षण देखील चांगलं करताना अनिकेत आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे इथून जर पाहिली तर परेशच्या जागेवर अनिकेतची एंट्री नक्कीच असणार आहे. तर नक्कीच आपण पाहतोय या स्टॉलचा आनंद घ्या ज्या पद्धतीने आपण पाहतोय. आज स्पेशल जिलेबी नक्कीच जेठालाल यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तर आमचे स्कोरर आहेत त्यांना खूप आठवण आलेली आहे. जिलेबी खायची आहे, एक प्लेट नक्कीच आणून द्या प्लीज. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने कडक प्रहार केलाय. फुलटोस चेंडू होता, अशा फुलटोस चेंडूला जर पाहिलं तर करणसाठी हा फटका सोपा आहे, कारण की ज्या पद्धतीने कसरत केले त्यांनी मैदानाच्या आतमध्ये भरपूर कष्ट केले आहेत. आणि आज जर पाहिलं तर करणचं नाव इतकं आहे तेच पाहायला मिळतंय, कारण की खराब चेंडूवर अटॅक नेहमीच त्याचा असतो. हा देखील अटॅक झाला आणि अटॅकच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा झाल्या आहेत. स्लोवर, परंतु इथे संकेत चेंडूला अडवतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय संकेत पाटील, आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा करण सज्ज असेल. करण टू करण टॅप केलाय, इथून मात्र चेंडू जाईल चौकारासाठी. 4 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ वापरली गेली, थोडासा स्लोवर चेंडू वापरला आणि या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच चौकार येताना. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड होते आतापर्यंत 22-22 धावा. तीन चेंडू झाले, तीन चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतोय करण. दुसऱ्या बाजूला करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी दर्शवली तीन चेंडूमध्ये आतापर्यंत या षटकामध्ये. 8 धावा त्यांनी देखील जमवले आहेत. दोन चौकार ज्या पद्धतीने पाहिलं, एक स्ट्रेट डाऊन मध्ये समोरच्या दिशेने मारला आणि दुसरा टॅपचा फटका पाहायला मिळाला. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. इथून जर पाहिलं तर स्वीप शॉट प्रॉपरली झाला नाही आणि त्याच चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स येते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवरती धावसंख्या होते 23 रन्स, 23 धावा झाले. षटक क्रमांक दुसरा. पाचवा चेंडू अटॅक केलाय आणि सुरेख फटका, चेंडू निघून जाईल चौकारासाठी. 4 धावा. अगदी पियुषच्या बाजूने चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. टॅप केलाय पुन्हा एकदा रोहन. बॉडी स्ट्रेच करतोय, परंतु विचार केला तर हा फटका
रोहनच्या आवाक्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत चौकार येतोय. ओव्हरची होते समाप्ती आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अगदी चार चौकार आणि एक सिंगल अशा धावसंख्येचा जर विचार केला तर 31 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 4 धावा. बारा चेंडू चार धावांची आवश्यकता. संकेत पाटील आपण पाहतोय पुन्हा एकदा टॅप केलाय पण तो आता रोहनच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर पाहिलं तर थांबवतोय या चेंडूला. पुन्हा एकदा फटका सुरे काय परंतु रोहन पुन्हा एकदा संकेत आलाय स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. दोन चेंडू टॅपचे फटके मारण्याचा प्रयत्न केला परंतु इथे मात्र रिव्हर्स स्वीप सक्सेस होत आहे आणि सामना जिंकला जातोय. YBC सिंग अभिनंदन आपल्या पुढच्या फेरीमध्ये नक्कीच या ठिकाणी राऊंड मध्ये दखल होताना आणि कौतुक करीन. आज 45-20 संघ ज्या पद्धतीने खेळला गेला चांगली बॅटिंग दर्शवली अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर करण यांनी चांगली गोलंदाजी करताना थोडस कुठेतरी डगमगले गेले आणि संघ जर पाहिला तर या ठिकाणी पराभूत झालाय आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर करण ठाकूर. या आपण मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी करण या आणि लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. प्रेम आपण देखील यायचं आहे आणि सरवली संघाचा कर्णधार तर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. दिलीप मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. दिलीप मामा आपलं हार्दिक स्वागत आहे. आग्रहाचं आमंत्रण आहे आपल्याला. नीलम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. करण ठरतो या मॅच मॅन ऑफ द मॅच. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. करण ची बॅट मात्र आज नक्कीच बोलली गेली. जेवढ्या पाहाल मी तर अगदी सुरेख जे ज्यांनी ही ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सर्स केले असे नीलम दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर कॅप आपण पाहतोय जी प्रफुल पाटील PP उमरोळी गावचे यांच्याकडून कॅप आहे. सुरेख कॅप मात्र आपल्याला पाहायला मिळतंय या मॅचची मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर हेमंत म्हात्रे यांच्याकडून बॅट ग्रीप. त्यानंतर वी स्पोर्ट्स यांच्याकडून सॉक्स आणि नैना म्हात्रे मॅडम यांच्याकडून पेन मिळालं आहे. 5 पारितोषिक मिळत आहेत. कारण कसं वाटलं या मैदानावर खेळताना लाईट खूप चांगली आहे. विकेटचा तुला अनुभव आला असेल कसं वाटलंय? नक्कीच खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि खूप चांगला ऑर्गनाईज आहे. विकेट पण एकदम मस्त आहे आणि ग्राउंड पण एकदम खूप चांगलं आहे. आज तुमच्या टीममध्ये जर पाहिलं तर वेगवान गोलंदाज संतोष अण्णा मला वाटतं नक्कीच मागच्याच महिन्यामध्ये गावाला गेल्या त्यामुळे त्यांचं घरचं काम चालू आहे. इथून जर पाहिलं तर त्यांचं देखील थोडीशी जाणीव असेल की कधी येतील याची देखील जाणीव. जाणीव तर नक्कीच लवकरात लवकर यायचा प्रयत्न त्यांचा पण चालू आहे पण घराच्या कामामुळे थोडे अडकलेत आणि या वर्षातच पूर्ण कारण की आमची फुल टीम खूप कमी वेळा असली कारण की सर्वजण जॉबसाठी बाहेरच आहेत म्हणून यावर्षी थोडंसं बॅकफुटलं आहेत. शेवटची ही मॅच असणार आहे क्वालिफाय मॅच असणार आहे. आता देखील परफॉर्मन्स द्यावा लागेल. काय वाटलंय विकेटवर खेळून तुला किती धावा बनू शकतायत? नक्की 40+ रन होऊ शकतात आरामात या विकेटवरती आणि जर चांगली बॉलिंग अटॅक असेल तर 35-30 होऊ शकते आरामात. नक्कीच हे अनुभव आपण पाहते करण ठाकूर याचे. नक्कीच हा सामना आपण पाहणार आहोत. नाणेफेकीसाठी जाणार आहोत एका बाजूला YBC संघ तर दुसऱ्या बाजूला सरावली संघ. आपण या दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. त्यापूर्वी आपण दिलीप मामा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सत्कार केला जाईल. आपण पाहतोय सौरभ भोईर यांच्याकडून आपण पाहतोय आपले लाडके सर्वांचे लाडके
दिलीप मामा यांचा सत्कार केला जात आहे. डीएल पाटील म्हणून आपण पाहतोय आणि खूप चांगला परिचय. पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते आपल्या पंचाळी विभागातून. चले या सरावली संघाचा कर्णधार आलेला आहे. आपण या प्रेमकडे देखील येऊ आणि कल्पेश म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण मुख्य मंचावर यायचं आहे कल्पेश म्हात्रे आणि हेमंत दादांना मी विनंती करतो. हेमंत दादा या टॉससाठी यायचं आहे. हेमंत म्हात्रे साहेब टॉससाठी आपण यायचं आहे. इथे आपल्याला विनंती केली जाते जे पंचाळी गावचे ज्येष्ठ मंडळी जे असतील त्यांना विनंती केली जाते पंचाळी या वन मॅन शो आयोजकांकडून की या आपण मुख्य मंचावर आपण विराजमान व्हा. या आवर्जून नक्कीच विनंती केली जाते. पंचाळी आणि वन मॅन शो असा कॉल असणार आहे. यस कॉइन स्क्रीन करा. वन मॅन शो आणि इथे मात्र आपण पाहतोय यस वन मॅन शो आलेला आहे. सरावली संघ नाणेफेक जिंकलाय. सर्वेश काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिले. आज तुम्हाला अजयचा छोटा बंधू मनीष ज्या पद्धतीने छोटा पॅक बडा धमाका ज्या पद्धतीने अजयला म्हणतो तो खेळाडू आज तुम्हाला लाभलाय काय म्हणशील त्याच्याबद्दल? खरोखर आहे ना सरावली संघामध्ये 6 टीम पडतात पण मी मनीषला घेऊन खेळतो. मी लहान पोरांना घेऊन खेळतो म्हणून मी माझी टीम आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलंय. असंच लहान मुलांना तुम्ही चालना द्या कारण की पहा तुम्ही जेव्हा त्यांना संधी द्याल तेव्हाच त्या संधीचं सोनं होईल. आणि आज अजय सारखा मनीष सारखा खेळाडू जर पाहिला तर हा घडताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं या ठिकाणी नक्कीच सर्व